कोणत्याही प्रकारचं जास्तीचं वाटण न वापरता आणि एकदम घरगुती मसाल्यांमध्ये तयार होणारा झंझणीत जन असा चिकनचा रस्सा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे नमस्कार मंडळी मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर आजची आपली रेसिपी आहे झंझणीत जन चिकन रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे या चिकनमध्ये लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे पूर्ण चिकनच्या रश्शासाठी आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मी लगेचच यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन व्यक्तींच्या प्रमाणानुसार इथे मी या चिकनमध्ये पाऊण चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मीठ आणि हळद चिकनला व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि हे चिकन आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनिटासाठी चिकनला मीठ आणि हळद लावून ठेवल्यास ते छान मॅरिनेट होतं आणि मीठसुद्धा आतपर्यंत चिकनच्या मुरतं तोपर्यंत आपण गॅसवर एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छोटासा खोबऱ्याचा तुकडा मी घेतलेला आहे आणि गॅसवर तो आपल्याला थोडासा काळपट रंगावर भाजून घ्यायचा आहे अगदी जाळायचा नाही फक्त काळपट रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं अशा पद्धतीने भाजल्यामुळे चिकनला छान तरी येते आणि चवीलासुद्धा चिकन खूप छान लागतं खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे या पातेल्यामध्येच आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत ही रेसिपी बनवताना तुम्हाला जास्त भांडी भरवण्याची सुद्धा गरज पडणार नाही एक मोठा चमचा अख्खे धने मी या पातेल्यामध्ये टाकलेले आहे आणि चार काळी मिरी टाकलेली आहे दोन्ही खडे मसाले आपण खमंग भाजून घेऊया कमी गॅसवरच आपल्याला धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे खमंग होईपर्यंत धने आणि काळी मिरी थंड झाल्यानंतर खोबऱ्याचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे वाटण आपण चिकनच्या रश्शामध्ये वापरणार आहोत आता त्याच पातेल्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ते दोन चमचे तेल यामध्ये मी टाकलेलं या आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन तेजपानं टाकायची आहे म्हणजेच तमालपत्र टाकायची आहे यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा आपण हलकासा गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेऊया या रेसिपीसाठी लागणारं रे सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे कांदा परतवत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो आणि जळतही नाही यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतली आलं लसणाची पेस्ट इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग हलका बदललेला आहे यामध्ये आपण मीठ आणि हळद लावून घेतलेलं चिकन टाकूया हे चिकन परतवलेल्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दहा ते पंधरा मिनिटासाठी या चिकनवर झाकण ठेवूया जोपर्यंत चिकनला स्वतःचं असं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे पातेल्यावर जे ताट ठेवलेलं आहे त्यावरसुद्धा मी पाणी ठेवलेलं होतं यामुळे चिकन पातेल्याला चिकटत नाही दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता चिकनमध्ये आपण पाणीसुद्धा टाकलेलं नव्हतं तरी चिकनचं स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चिकन झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी शिजण्यासाठी ठेवतात तेव्हा पातेल्यावर जे आपण झाकण ठेवतो तर त्याच्यावरसुद्धा पाणी ठेवायचं म्हणजे चिकन पातेल्याला चिकटणार नाही किंवा जळणार नाही आता हे ताटावर गरम झालेलं पाणी आपण चिकनमध्ये होतो या तर साधारणतः अर्धा ग्लास पाणी मी या झाकणावर ठेवलेलं होतं हे गरम झालेलं पाणी टाकल्यानंतर चिकनमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण झाकण ठेवूया आणि वीस मिनिटासाठी चिकन पूर्ण शिजवून घेऊया मटणाच्या तुलनेत चिकन शिजायला कमी वेळ लागतो त्यामुळे कमी गॅसवर वीस मिनिटासाठी हे चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे यातलं पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे हवं तर तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा काटे चमच्याच्या मदतीने हे चिकन चेक करून बघू शकता चिकन जर जास्त असेल तर वेळसुद्धा जास्त लागू शकतो पण हे चिकन आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलं दीड चमचा घरी बनवलेला काळा मसाला टाकलेला आहे मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं होतं पण जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं मीठ यामध्ये टाकू शकता लाल तिखट आणि मसाला चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकूया दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जे आपण चिकनचा रस्सा वाढवण्यासाठी वापरणार आहोत चिकनचा रस्सा वाढवण्यासाठी पाणी नेहमी गरम करून टाकायचं म्हणजे मसाल्यांची चव जात नाही वाटण टाकल्यानंतर त्या वाटणाला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आता गरम केलेलं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलेलं होतं ज्यामध्ये आपण वाटण तयार केलेलं होतं तर एवढाच रस्सा मला चिकनसाठी ठेवायचा आहे पाणी टाकल्यानंतर पूर्ण चिकनमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मी मीडियम टू हाय ठेवलेली आहे या चिकनला आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी उकळी काढून घेऊया राहिलेलं पाणीसुद्धा मी परत यामध्ये वाढवलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी चिकनला उकळी काढून घेऊया तुम्ही झाकण ठेवूनही या चिकनच्या रश्याला उकळी काढून घेऊ शकता किंवा न ठेवता सुद्धा काढू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की चिकनचा रस्सा आहे तो छानपैकी उकळलेला आहे चिकनचा जो अर्क आहे तो आता रश्शामध्ये उतरलेला आहे जर तुम्ही झाकण ठेवून चिकनला उकळी काढलेली असेल तर गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळासाठी म्हणजे दहा ते पंधरा मिनिटासाठी त्यावरचं झाकण काढून ठेवायचं आणि थोडंसं चिकन सेट होऊ द्यायचं जेणेकरून जी तरी आहे ती व्यवस्थित रश्यावर आपल्याला दिसते तयार केलेलं चिकन एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया जास्तीचं वाटण न वापरता सुद्धा दाटसर असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे साहित्यसुद्धा आपण एकदम कमी वापरलेलं आहे जर तुम्ही बॅचलर असाल आणि तुम्हाला कधी चिकन बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी योग्य आहे इथे आपला झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे हा चिकन रस्सा तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा सुद्धा खाऊ शकता चवीला अगदी अप्रतिम लागतो शिवाय एकदम कमी साहित्यात कमी मसाल्यात आपण तयार केलेला आहे आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही ही रेसिपी करून बघितली तर तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद